रेशमा माने 24 तास SMS न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। आता पाहूया सोलापुरातील व महाराष्ट्रातील घडामोडी। सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी 8 कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा सुखद धक्का दिला। 4 वरिष्ठ मुख्य लेखनिकांना कार्यालय अधीक्षक पदी तर 4 जणांना वरिष्ठ मुख्य लेखनिक पदी पदोन्नती देण्यात आली आहे। GDA चे युवराज गाडेकर यांची मालमत्ता कर विभागाकडे कार्यालय अधीक्षक पदी पदोन्नतीने बदली करण्यात आली। टायपिंग परीक्षेत नापास झालेल्या 48 लिपिकांची पदोन्नती संधी हुकली आहे। टायपिंग परीक्षा पास झाल्यानंतर अन्य पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार आहे। महापालिकेच्या खातेनिहाय पदोन्नती समिती अखेर पदोन्नतीवर शिक्कामोर्तब करण्यात आला। गेल्या 2.5 वर्षापासून खोळंबलेली सोलापूर महानगरपालिका खातेनिहाय पदोन्नती समितीची बैठक होऊन 18 ऑक्टोबर 2022 रोजी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा निर्णय घेण्यात आला। त्या पदोन्नतीच्या मान्यतेचे आदेश महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी काढले आहेत। उशिरा का होईना पदोन्नती झाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। मात्र जे लिपिक टायपिंग परीक्षा नापास झाले त्यांची पदोन्नतीची संधी यंदा हुकली आहे। पुढील टायपिंगच्या परीक्षेत हे उत्तीर्ण झाल्यावर त्यांना पदोन्नती मिळू शकणार आहे अशी माहिती पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली।